विद्यार्थी मित्रांनो, युरोप आणि भारत या पाठाच्या भाग एक मध्ये आपण काही मुद्द्यांचा अभ्यास केला. आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण या पाठाच्या भाग दोन मध्ये भांडवलशाहीचा उदय, वसाहतवाद, साम्राज्यवाद, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्यवाद, इंग्रज व फ्रेंच संघर्ष, इंग्रज म्हैसूर संघर्ष, त्याचप्रमाणे सिंधूवर इंग्रजांचा ताबा आणि शीख सत्तेचा पाडाव इत्यादी मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम बघा विद्यार्थी मित्रांनो, भांडवलशाहीचा उदय. सर्वप्रथम भांडवलशाहीचा उदय. त्या नव्या सागरी मार्गाच्या शोधानंतर युरोप आणि आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली आणि सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांनी व्यापार करायला अनेक देश पुढे आले. मात्र एकट्या व्यापारात जहाजातून माल परदेशी नेणे शक्य नसल्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार करायला सुरुवात केली आणि पुढे यातूनच भाग भांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पौर्वत्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. या व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला व या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे वसाहतवाद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वसाहतवाद म्हणजे काय? तर एका देशातील काही लोकांनी दुसऱ्या देशातील किंवा दुसऱ्या भूप्रदेशातील एखाद्या विशिष्ट भागात वस्ती करणे आणि त्यास वसाहतवाद तेथे वसाहत स्थापन करणे त्याला वसाहतवाद असे म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक व लष्करी दृष्ट्या बलशाही देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजे वसाहतवाद होय. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील साम्राज्यवाद. बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी युरोपीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा सुरू झाली आणि इसवी सन 1600 मध्ये इंग्रजांनी भारतात व्यापार करण्यासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने जहांगीर बादशाहकडून परवानगी मिळवून सुरत येथे आपली वकार स्थापन केली आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीद्वारे भारताचा थेट इंग्लंडशी व्यापार चालत असे. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे इंग्रज व फ्रेंच संघर्ष. त्यात बघा, भारतातील व्यापारी स्पर्धेत इंग्रज आणि फ्रेंच एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते आणि या स्पर्धेमुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. ती युद्धे कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या कर्नाटक युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचा पाया. बघा, बंगाल प्रांत हा भारतातील अत्यंत समृद्ध असा प्रांत होता. इसवी सन 1756 साली सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी मुघल बादशाहकडून बंगाल प्रांतात मिळालेल्या व्यापारी सत्तेचा गैरवापर करत इंग्रजांनी नवाबाची परवानगी न घेता कोलकाता येथील आपल्या वखारी भोवती तटबंदी उभारली. यामुळे सिराज उद्दौलाने भारतावर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली आणि या घटनेचे इंग्रजमध्ये या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी मुत्सद्दीगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाबपदाचे अमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे सिराज उद्दौलाचा पराभव झाला. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पुढे त्याने विरोध करताच त्याचा जावाई मीर कासिम यास त्यांनी नवाब बनवले. मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न करताच त्यांनी पुन्हा मीर जाफरला नवाबपद दिले आणि बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी मीर कासिम अयोध्येचा नवाब शुजा उद्दौला आणि मुघल बादशाह शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली. शाह आलम यांनी इंग्रजांविरुद्ध एकत्र मोहीम काढली
इसवी सन 1764 मध्ये बिहार येथील बक्सार येथे युद्ध झाले, त्यात इंग्रजांचा विजय झाला. या लढाईनंतर अलाहाबादच्या ठरावानुसार बंगालच्या सुभेदार दिवाणी म्हणजे महसूल गोळा करण्याचा अधिकार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूर राज्यातील हैदर अलीने उठाव करून म्हैसूरचे राज्य ताब्यात घेतले आणि हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा टिपू सुलतान सत्तेवर आला. त्याने इंग्रजांविरुद्धचा लढा शक्तीने लढवला. त्याने इंग्रजांविरुद्धच्या अखेर 1799 मध्ये श्रीरंगपट्टण येथे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला व म्हैसूर येथे इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. आणि पुढचा मुद्दा म्हणजे सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले आणि पुढे रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते, त्यामुळे सिंधचे महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी इंग्रज अखेर गिळंकृत केला. आणि पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाब मधील सत्ता रणजित सिंहाच्या हाती होती. रणजित सिंहाच्या मृत्यूनंतर त्याचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंह गादीवर बसला. त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शिखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शिखांचा पराभव झाला. दलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शिखांना मान्य नव्हता. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, मुल्तानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले. अखेर 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. मराठ्यांची सत्ता ही भारतातील महत्वाची प्रबळ सत्ता होती. मराठ्यांचा पराभव करून इंग्रजांनी भारतातील आपल्या सत्तेचा पाया मजबूत कसा केला याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. अर्थात पुढील पाठात म्हणजे ब्रिटिश सत्तेचे परिणाम या तिसऱ्या पाठात करणार आहोत. धन्यवाद.